या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई हर्ष एलिव्हेटर, सर्व प्रकारच्या लिफ्टची आधुनिकीकरण व देखभाल, निवासी व्यावसायिक इमारत, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, कार्यालय, हॉटेल, लॉज यासह इतर ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी साई हर्ष एलिव्हेटरशी आत्ता संपर्क साधा. साई हर्ष एलिव्हेटर कडून मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक तपासणी, वार्षिक देखभाल करार सेवेसह सर्व प्रकारच्या दुरुस्ती व स्वयंचलित रेस्क्यू डिव्हाइसच्या सर्व्हिस सेवेसाठी आजच भेट द्या साई हर्ष एलिव्हेटर, शॉप नंबर 1, अंबुरी निवास, बोली मंगल कार्यालयाजवळ, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 95 03 83 88 50 व 95 84 46 81 29. ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील महिला विडी कामगारांना बोनस त्वरित द्या अशी मागणी विडी कामगार महासंघाच्या वतीनं अप्पर कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील महिला विडी कामगारांना अद्यापही बोनस अदा केलेला नाही, त्यामुळे ताबडतोब सदर कामगारांना बोनस अदा करा अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा कामगार महासंघाच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज, कार्याध्यक्ष गोवर्धन सुनसू, सचिव सायबण्णा तेगळी, सरचिटणीस राहुल गुज्जर यांच्या सहीनिशी देण्यात आले. सदर निवेदनात सोलापुरातील विडी उत्पादन करणारे विविध कारखाने असून त्यापैकी ठाकूर सावदेकर विडी कंपनी देखील आहे. या कंपनीतील कामगारांना दरवर्षी दसरा सणा अगोदर बोनस दिला जातो, परंतु यावर्षी अद्यापही कामगारांना बोनस दिला गेला नाही, त्यामुळे गरीब कामगार दसरा सण देखील साजरा करू शकले नाहीत, हे अत्यंत दुर्भाग्य आहे. ठाकूर सावदेकर विडी कंपनी गेल्या काही वर्षांपासून वेळेवर मजुरी न देणे, राजीनामा दिलेल्या कामगारांना ग्रॅज्युइटी न देणे असे प्रकार होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पॅकर लेबरवाले यांच्या बाबतीतही असे प्रकार घडले आहे, त्यामुळे अनेक कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 70 ते 80 कामगार कंपनीतून काम सोडले. अशा प्रकारे नाहक त्रास ठाकूर सावदेकर विडी कंपनीच्या कामगारांना व्यवस्थापन व मालकाकडून होत आहे आणि आता बोनस बाबतीतही असे प्रकार घडत आहेत. तरी माननीयांनी ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील सर्व विडी कामगारांना बोनस मिळवून द्यावा ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले. ठाकूर सावदेकर विडी कंपनीतील कामगारांना बोनस वाटप करा, अन्यथा कामगार संघटना महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू, कारण या ठाकूर सावदेकर विडी कंपनीमध्ये आर्थिक बिघाड झाली, या आर्थिक अडचण दाखवून अनेक कामगारांना गेल्यात काही दिवसात आमच्या माध्यमातून मध्यस्थीने राजीनामा दिले, त्यांनासुद्धा आता ग्रॅज्युटी लवकर दिली नाही आणि त्यापूर्वी दिलेल्या 400 कामगारांनासुद्धा ग्रॅज्युटी अद्याप देण्याचं त्या ठिकाणी नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दसरा सण साजरा करण्यासाठी कामगारांना वंचित ठेवण्याचा काम या ठाकूर सावदेकर विडी कंपनी व्यवस्थापक आणि मालक करीत आहेत, म्हणून आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त व अप्पर कामगार आयुक्तांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली की ताबडतोब या कामगारांना तुम्ही बोनस देऊ गला, अन्यथा आमचा आंदोलनाचा दिशा आम्ही ठरवून जेणेकरून कामगारांना लवकरात लवकर बोनस मिळेल अशा प्रकारचं आंदोलन करू. यावेळी विष्णू कारंपुरी महाराज, डॉक्टर गोवर्धन सुनसू, सायबण्णा तेगळी, राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत अप्पर कामगार आयुक्त पुणे, कामगार आयुक्त मुंबई, व्यवस्थापक ठाकूर सावदेकर विडी कंपनी सोलापूर, माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आली.